आता बातमी नाशिकातून. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीनं पुन्हा झेंडा फडकवला. नाशिक महानगरपालिकेमध्ये आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा विजय जल्लोष करून साजरा केला आहे. या विजयानंतर नाशिकमध्ये आम्ही नाशिक महानगरपालिकेची इलेक्शन लढवणार अशा घोषणा देखील देण्यात आल्या. जात पात धर्म पंथ ह्याच्यावर वाटला जाणारा जो देश आहे आणि त्याच्यावर जी प्रलोभन आणि त्याच्यावरची जी भीती आणि दहशत निर्माण करण्याचं जे तंत्र आहे आणि पैशाचा महापूर, या सगळ्या गोष्टींना ह्या आम आदमी पार्टीच्या लाटेत सगळं वाहून गेलेलं आहे. विकास विकास आणि विकास आणि जनसामान्यांचे प्रश्न हे जर आपण आपल्या समोर ठेवले तर या देशातलं राजकारण चालू शकतं आणि धंदेवाईक आणि बाजारू राजकारण चालणार नाही, जातीपातीचं राजकारण चालणार नाही. त्याचं धंदा बंद केलेला आहे, दुकानं जे आहेत ते बंद करण्यामध्ये या सरकारला यश आलेलं आहे. आणि अँटी इन्कम्बन्सी हा जो प्रकार या देशामध्ये प्रचलित होता त्याला सुद्धा उभा आडवा छेद देण्याचं काम आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल या एकट्या माणसानं केलेलं आहे. आणि आपण म्हणतो नेहमी की एकटा माणूस काय करू शकतो, तर एकटा माणूस एवढं सगळं करू शकतो हे पुन्हा एकदा या देशामध्ये सिद्ध झालेलं आहे. मिशन काय, आम्ही पण वीज काही प्रमाणात मोफत द्यायचा प्रयत्न करतोय. तर आम्हाला सामान्य जनतेला हे सांगणं आहे की केजरीवाल मोफत वीज का बरं देऊ शकले, कारण ते भ्रष्टाचार मुक्त शासन देतात म्हणून देऊ शकले. तर तुम्हाला जर दिल्ली मॉडेल नाशिकमध्ये हवं असेल, महाराष्ट्रात हवं असेल, तर ते आम आदमी पार्टीच राबवू शकते. आम आदमी पार्टीचा मुखवटा घालून दुसरा पक्ष उसणं अवसन आणू शकत नाही. त्याच्यामुळे सर्वांनी आता ज्या प्रकारे दिल्लीत आपल्या 5 वर्ष अरविंद केजरीवालबद्दल इथलं जे आपल्यापर्यंत बातम्या होत्या त्या सगळ्या खोट्या ठरून अरविंद केजरीवालने सिद्ध केलं की दिल्लीतील जनता आज 55% आसपास